महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या घटस्थापना विधीसाठीचा महत्त्वाचा जो विधी असतो त्याच्यापूर्वी जी घटांची मिरवणूक निघते त्या मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे. मंदिरातलं जे गोमुख तीर्थ आहे तिथून या तीन घटकलकशांची मिरवणूक जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे. धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे हे आपल्या सहपत्नीक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर गावातील जे कुंभार आहेत त्यांच्या वतीनं तीन कलश जे आहेत ते दिले जातात आणि त्यानंतर या घटकलशांची मिरवणूक जी आहे ती मंदिरातून निघते आणि मंदिराला प्रदक्षिणा घालत ही मिरवणूक देवीजींच्या सिंहगाभारा जो आहे तिथपर्यंत ही मिरवणूक जाते आणि त्या ठिकाणी मुख्य जो घटस्थापनेचा विधी आहे तो पार पडत असतो. खरं तर 9 दिवस आई तुळजाभवानी ही मनचिकी निद्रामध्ये असते आणि त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी जे आहे ते पहाटे देवीजींची सिंहासनावरती प्रतिष्ठापना करण्यात येते आणि त्यानंतर घटस्थापनेच्या विधीच्या आधी अशा पद्धतीनं घटकलशांची मिरवणूक जी आहे ती काढण्यात येते. पारंपरिक वाद्य मंदिरातले जे सर्व मुख्य महंत असतील मुख्य महंत तुकोजीबाबा असतील यांच्यासह सर्व जे मंदिरातील पुजारी असतील महंत असतील यांच्या उपस्थितीमध्ये या घटकलशांची मिरवणूक जी आहे ती काढण्यात येते आणि श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये सिंहगाभाऱ्यामध्ये ईशान्य दिशेला घटस्थापना ही करण्यात येत असते. आश्विन शुद्ध प्रतिप्रदेला देवी पहाटे सिंहासनरूढ झाल्यानंतर 12 वाजता हा सगळा घटस्थापनेचा मुख्य विधी जो आहे तो अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आणि विविध धार्मिक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात केला जात असतो. घटस्थापनेसाठी गावातले जे ते कुंभार असतात त्यांनी दिलेल्या तीन घटांसह मी जसं म्हणलो श्री गोमुख तीर्थातील पवित्र जल आणि विविध धार्मिक वाद्यांच्या गजरात हे मंदिरात हे तिन्ही कलश आणले जातात. यातला पहिला गट जो आहे तो सभा मंडपातील ईशान्य दिशेला तर दुसरा भवानी शंकर मंदिरातील ओसरीत आणि तिसरा गट मातंगी देवीच्या मंदिरात स्थापन केला जात असतो. हे गट मृतिका कलश जलाने भरून मातीवर स्थापन केले जातात. हळदी कुंकवाने त्यांची विधिवत पूजा जी आहे ती याच्यामध्ये केली जाते आणि आपण या ठिकाणी बघताय धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे असतील त्यांच्या पत्नीसह या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आणि त्यांच्याच हस्ते घटस्थापना जी आहे ती केली जाणार आहे. सोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण धाराशिवमधले लोक असतील राज्यभरातून आलेले भाविक भक्त असतील हे देखील उत्साहात या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि मागं आपण बघताय की घटकलश जे आहेत ते घेऊन या मिरवणुकीला सहभाग सुरुवात झालेला आहे. संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो भक्तांनी फुलून गेलेला आहे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये या घटकलशांची मिरवणूक झालेली आहे सुरू झालेली आहे. अगदी काही वेळामध्ये सिंहगाभाऱ्यामध्ये जेव्हा ही मिरवणूक पोहोचेल त्या ठिकाणी मुख्य घटस्थापनेचा विधी हा पार पडणार आहे. कॅमेरा पर्सन युगलजी सह आफताब शेख एबीपी माझा तुळजापूर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.